आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त ज्या महाराष्ट्र दिनाच्या आजच्या दिवशी कामगारांच्या एकजुटीसाठी खऱ्या अर्थानं आजचा दिवस होता आणि त्याच दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली आणि त्याचं निमित्त साधून आज केव्ही न्यूजनी या ठिकाणी एक न्यूज चॅनल सुरू केलेलं आहे, त्याला मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. या न्यूजनी या भागातले सर्व सांस्कृतिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, या संपूर्ण वृत्तवाहिन्यामध्ये काम करताना ज्या पद्धतीची पारदर्शकता पाहिजे ती पारदर्शकता ठेवावी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि या नवीन उपक्रमाच्या माध्यमातून या भागातल्या सगळ्या अडीअडचणी सोडवण्याच्या आणि विशेषतः ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे, ज्यांनी वेगळ्या तऱ्हेनं समाजामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना जास्तीत जास्त प्राधान्य हे चॅनल देईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार. अलिबाग म्हटलं तर टुरिस्ट डेस्टिनेशन, अलिबाग म्हटलं तर मच्छीची थाळी आणि अलिबाग म्हटलं तर समुद्राचा जलपर्यटन हा सर्वसामान्यांच्या मनात बसलेला एक अलिबागबद्दलचा विश्वास किंवा अलिबागबद्दलची कल्पना. पण अलिबाग एवढंच आहे का? अलिबाग म्हणजे फक्त मच्छी थाळी नाही, फक्त जलपर्यटन नाही, तर त्याच्याही पलीकडे जाऊन अलिबाग काय आहे तर एक दैदिप्यमान इतिहासाचं पान. अक्षीचा पहिला मराठी शिलालेख, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची यशोगाथा आणि कान्होजी आंगऱ्यांच्या पराक्रमाचं एक प्रतीक. अलिबागमध्ये काय काय आहे? अलिबागमध्ये कुलाब्याचा किल्लाही आहे, हिराकोटसुद्धा आहे, खांदेरीसारखा जलदुर्ग आहे, आणखीन बायोडायव्हर्सिटी किंवा ज्याला आपण जैवविविधता म्हणू शकतो अशा प्रकारची उत्तम जैवविविधता आहे. अलिबाग एका वेगळ्या परिप्रेक्ष्यातून पाहायचं झालं तर आपल्याला मागच्या 500-600 वर्षांचा इतिहास अभ्यासावा लागतोय. आणि हाच सगळा अभ्यास, हीच नव्यानी तोंड ओळख आपल्याला अलिबागचे विधिवेद पैलू उलगडून दाखवणार आहे. ह्या पैलूंचा जर अभ्यास करायचा झाला तर मराठा नौदल, कान्होजी आंगऱ्यांचा पराक्रम, आणखीन मराठा नाविकशास्त्र याचं उत्तम प्रकारे अभ्यास करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य ठरतं. जलदुर्ग कुलाबा जो एक प्रकारचा मिश्र दुर्ग आहे, त्याच्यामध्ये ओहोटीच्या वेळेला तो भूदुर्ग असतो आणि भरतीच्या वेळेला तो जलदुर्ग असतो, असं एकमेवाद्वितीय स्मारक म्हणता येईल असं मराठा आरमाराचं स्मारक. खांदेरी हे मुंबईकर इंग्रजांच्या एकूणच साम्राज्य विस्तारावर, व्यापारावर आणि त्यांच्या विजुगृषी वृत्तीवर मारलेला एक खेळा म्हणता येईल. आमचा सागरगड या पश्चिम किनारपट्टीवरच नव्हे तर भूभागावरून येणाऱ्या आक्रमणावर सुद्धा लक्ष ठेवणारा एक महत्त्वाचं ठाणं म्हणता येईल. ह्या आणि अशा अनेक विविध गोष्टींचा जर इतिहास पाहायला गेलं तर अलिबागची ओळख आपल्याला नव्याने सांगावी लागेल, नव्याने समजून घ्यायला लागेल. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हा न्यूज चॅनल चालू होतोय तर त्याला मी मनापासून चित्रलेखा पाटील शुभेच्छा देते. मला माहिती आहे आता महाराष्ट्र खूप मोठ्या संकटातनं जातोय, पण असंच आपण एकत्र राहू आणि डिजिटल हाच एक प्लॅटफॉर्म आहे आपल्याकडे जो आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवीन. तर हा जो युवकांसाठी केलेला चळवळीचा जो न्यूज चॅनल आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. तुम्हाला खूप सबस्क्रायबर्स आणि लाईक्स मिळो एवढी इच्छा व्यक्त करते आणि सगळ्या ऑडियन्सना विनंती करते की तुम्हीसुद्धा या चॅनलचा प्रचार करा आणि लोकांना लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा.